दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडताय, यामुळे सर्वसामान्यांचे हाल होताय। झपाट्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल गॅस भाववाढीच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला। मागील 12 दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 10 वेळा दरवाढ झाली असल्याने या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपाळले जात आहे। मागील 12 दिवसांमध्ये पेट्रोल जवळपास 9 रुपये तर डिझेल 7 ते 8 रुपयांनी महागलेत। ही भाववाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही आहे। या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे, तसेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले, तसेच मोटारसायकल आणि गॅस सिलेंडरला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि महागाई विरोधात चुली पेटवण्यात आल्यात। ग्रॅज्युएट झालेल्या व्यक्तींनी आपल्या नोकरीसाठी भीक मागो आंदोलन केलेत। यावेळी गॅस सिलेंडरचा तबला वाजून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, विलास औताडे, इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, इकबाल सिंग गिल, अंजली वडजे, प्रदीप शिंदे, हाजी इसा कुरेशी, सुभाष देवकर, विजय गायकवाड, मोईन शेख, हर्सुलकर, शादाब शेख, सागर मुगदिया, शेख अथर, फिरोज पटेल, संजय वाघमारे, इरफान खान, नदीम सौदागर, मुजफ्फर खान यांच्यासह औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस पक्षातर्फे आम्ही महागाई विरोधात मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतो आहोत। खरं पाहायला गेलं तर आज कोरोनामुळे सामान्य जनता पहिलेच आर्थिक परिस्थिती खूप कोलमडलेली आहे आणि थोडंसं सावरते न सावरते तर ह्या मोदी सरकारने 8 दिवसात कसला उच्चांक गाठला आहे तुम्ही पाहिलंय। आज गॅसचे दर अक्षरशः कमर्शियल गॅस तर 250 रुपयाने आज वाढलेला आहे आणि पेट्रोलचे दर वगैरे 115 आणि गॅसचा दर तर 1000 पुढे गेलेला आहे। डिझेल 100 वर कोलमडलेला आहे। डाळी वगैरे ऑलरेडी महाग झालेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये महिलांचं जे आर्थिक बजेट आहे ते एकदम कोलमडलेलं आहे। आज औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आमचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ नेते या ठिकाणी शागंजमध्ये चौकमध्ये आम्ही बसून हे केंद्र सरकारला जाग धुण्याचा प्रयत्न केला की त्यांनी जे धरमसाठ वाढ केलेली आहे दरामध्ये गॅसचे, डिझेलचे, पेट्रोलचे आणि बाकी इतर सामग्री पण महाग होते आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि केंद्र सरकारला आम्ही जाग देण्याचा प्रयत्न करतो आहे। आमची माग आहे की हे जे दर आहे हे लवकरात लवकर परत घेतले पाहिजे। आज आमचे जे ग्रॅज्युएट बंधू आहे ते सगळे रस्त्यावर बसलेले भीक मागत आहे सरकारला लक्ष देण्यासाठी की तुम्ही आम्हाला रोजगार कमिट केले होते, 2 कोटी रोजगार तुम्ही आम्हाला सांगितले होते, अजूनही आम्हाला 20 लाख रोजगारसुद्धा भेटलेले नाही आहे। हे एक प्रॉब्लेम घरामध्ये आहे आणि तुम्ही हे दरवाढ करताय। कोरोनाचे जे फटका व्यापाऱ्यांना आणि आम लोकांना बसलेला आहे ते सुद्धा अजून आम आदमी त्यामधून सुधारला नाही आहे। जोपर्यंत इलेक्शन होते यांनी भार दर कमी केले आणि लगेच इलेक्शन संपल्यानंतर यांनी जे दरवाढ केली त्याचा आम्ही निषेध करतो।